ईस्टर्न इजी हॉटेल विटा आता खवयांसाठी स्वादिष्ट व चविष्ट जेवण देण्यासाठी सज्ज आहे. आपल्या विट्यातील नामांकित ईस्टर्न इजी हॉटेल ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे आपला राजशाही थाट टिकवून ग्राहकांना देते वेगवेगळ्या डिशेस. कुठेही न मिळणाऱ्या सुविधा ग्लास हाऊस हरियाली किचन मध्ये खास ग्राहकांसाठी. या हॉटेलची हॉस्पिटॅलिटी जर बघितली या पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी प्रॉपर्टी या छोट्या गावामध्ये त्या लोकांनी इतक्या सुंदर पद्धतीमध्ये सेटल केली आहे. हॉटेलची हॉस्पिटॅलिटी म्हणा रूम्स म्हणा एकदम चांगला आहे. स्टाफ म्हणा स्वच्छता महत्वाची जी स्वच्छता आहे. मग आजच भेट द्या मजा लुटा आपल्या आवडीच्या 3-स्टार हॉटेलची. काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना माध्यमांसमोर येऊन आपली व्यथा मांडावी लागली होती. त्यामुळे भारतीय लोकशाहीत राजकर्ते प्रशासन न्याय आणि प्रसार माध्यमे या चार व्यवस्था प्रमुख असल्या तरी सर्वाधिक प्रभाव पत्रकारांचा आहे. प्रश्न सत्ताधाऱ्यांनाच विचारले जातात याचे भान बहुमताने सत्तेवर असलेल्यांनाही असले पाहिजे असे सांगत प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यांचीही सत्ताधाऱ्यांनी धास्ती असते असे मत ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे पहिले मराठवाडा विभागीय अधिवेशन रविवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी लातूर येथे दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी राष्ट्रसंत एकनाथ महाराज, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, मार्गदर्शक संतोष माणूरकर, संजय जेवरीकर, माहिती व जनसंपर्क लातूर विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे, विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, विभागीय सचिव दीपरत्न निलंगेकर, विभागीय उपाध्यक्ष दयानंद जडे, संयोजक लातूर जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी सदस्य पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना अशोक वानखेडे यांनी लोकशाही व्यवस्थेतील प्रसार माध्यमांचे महत्त्व स्पष्ट करताना अनेक दाखले दिलेत. लोकशाही 4 खांबांवर उभी आहे असे आपण मानतो मात्र यात सर्वाधिक प्रभाव माध्यमांचा आहे. पत्रकारांनीही प्रामाणिकपणे काम करत आपला दरारा निर्माण केला पाहिजे. राजकीय नेत्यांना पत्रकारच बातम्यांमधून घडवत असतो. त्यांना जर पत्रकारांची किंमत वाटत नसेल तर आपण पत्रकारांनीही त्यांना त्यांची जागा दाखवण्याची क्षमता ठेवली पाहिजे. लातूरचे दिवंगत विलासराव देशमुख, बीडचे गोपीनाथ मुंडे, नांदेडचे शंकरराव चव्हाण या नेत्यांनी देशात नेतृत्व केले. त्यांची सर्वसामान्य माणसाशी आणि पत्रकारांशी नाळ जोडलेली होती. पत्रकारांची शक्ती त्यांना माहीत होती. त्यामुळे वर्तमान परिस्थितीमध्ये प्रत्येक देशमुख विलासराव आणि प्रत्येक मुंडे गोपीनाथराव तर प्रत्येक चव्हाण शंकरराव होत नसतात असा टोलाही त्यांनी लगावला. तर दिल्ली मुंबई या शहरातून होणारी पत्रकारिता आणि ग्रामीण भागातील पत्रकारिता यात खूप मोठा फरक आहे असे सांगत त्यांनी अनेक उदाहरणांचे दाखलेही दिले. तर प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकार सातत्याने सरकारकडे मागण्या करत आहेत मात्र सरकार फारसे गांभीर्याने घेत नसल्याने पत्रकारांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे सरकारकडे मागण्या करण्यापेक्षा बदललेल्या परिस्थितीत स्थानिक पातळीवरील वृत्तपत्र व पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पारंपरिक धोरण बदलावे लागेल. तर राज्य संघटक संजय भोकरे यांनी पत्रकारांनी काम करत असताना आरोग्याकडेही लक्ष द्यावे. आरोग्य चांगले असेल तरच चांगले काम होऊ शकते असे त्यांनी स्पष्ट केले. प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी पत्रकार संघाची भूमिका यावर विस्तृत मार्गदर्शन करून पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन 18 डिसेंबर 2021 रोजी ठाणे येथे होणार असल्याचं जाहीर केले. तर विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी पत्रकारांमधून विधिमंडळात एक आमदार असावाही मागणी करून ठराव घेतला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांनी केले. विभागीय अधिवेशनाला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसह राज्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर विभाग स्तरावरील पहिले अधिवेशन हे ऐतिहासिक ठरले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.